नमस्कार मित्र हो, ज्ञानरंजन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्र हो, बँडेड आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी आपण हे वापरलेलं आहे, पण या बँडेडच्या शोधामागे एक प्रेमकथा दडलेली आहे. चला तर पाहूया 100 वर्षापूर्वी घडलेली ही प्रेमकथा. अमेरिका, वर्ष 1917. न्यू जर्सीतील डिक्सन व जोसेफिन यांचा विवाह सन 1917 साली झाला. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत होते. सगळं काही स्वप्नवत चाललं होतं, पण एक समस्या मात्र होती. जोसेफिन स्वयंपाकघरात गेली रे गेली की तिला जखम झालीच समजा. कधी चाकूने बोट कापायचं, तर कधी दार बंद करताना खिळा लागायचा, तर कधी दूध गरम करताना चटका बसायचा. असं हे रोजचंच होतं. जोसेफिन प्रेमळ असली तरी अमळ वेंद्री होती. जखमा छोट्या असत, परंतु त्या काळी अँटीबायोटिक्सचा फारसा विकास झाला नव्हता, त्यामुळे जखमा चिघळायच्या, सेप्टिक व्हायचं. कधी कधी ह्या जखमा जीव घेण्या ठरायच्या. या जखमा धुवून त्यावर तत्परतेने बँडेज बांधणं आवश्यक असे. जोसेफिनच्या बाबतीत हे काम डिक्सन मोठ्या आनंदाने व विना तक्रार करीत असे. डिक्सन एका कंपनीत कामाला होता. तिथे तो कंपनीसाठी कापसाची खरेदी करत असे. कामावर जाताना त्याला एकच चिंता असे, आपण घराबाहेर असताना जोसेफिनला कापलं खरचटलं तर तिला बँडेज कोण बांधेल. सतत जोसेफिनचा विचार करीत असलेल्या डिक्सनची त्याचे सहकारी मस्करी करीत असत. जोसेफिनला जखम झाल्यास तिला स्वतःहून बँडेज लावता आलं पाहिजे, अशी काहीतरी व्यवस्था करायला हवी असं डिक्सनच्या मनाने घेतलं. यावरच तो सतत विचार करू लागला, काही प्रयोग करू लागला, आणि शेवटी त्याला एक उपाय सापडला. डिक्सनने चौकोनी कापडाचे तुकडे, त्याच्यावर एक चिकटपट्टी आणि त्यावरून क्रिनोलिन लावत भली मोठी गुंडाळी तयार केली. आता तो ऑफिसला निर्धास्तपणे जाऊ लागला. एक तर जोसेफिनला जखम होऊच नये, आणि झालीच तर त्या गुंडाळीमधील एक पट्टी कापून घेऊन ती पट्टी जखमेवर लावू शकत होती. थोडक्यात, कोणाच्याही मदतीशिवाय जखमेवर ती उपचार करू शकत होती. आपला हा जुगाड त्याने आपल्या सहकाऱ्यांना सांगितला. त्यांच्याही घरी थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती होती. सहकाऱ्यांच्या विनंतीवरून त्यांनाही क्रिनोलिन लावलेली कापडी पट्टीची गुंडाळी तयार करून दिली. हा हा म्हणता कंपनीत ही बातमी पसरली. डिक्सनला त्याच्या बॉसने बोलावून घेतलं आणि अशा कापडी पट्टीचं उत्पादन कंपनीमार्फत करण्याची तयारी दर्शवली. ही कंपनी होती जॉन्सन अँड जॉन्सन. वर्षे होते 1921, म्हणजे बरोबर 100 वर्षापूर्वी पहिलं बँडेड मार्केटमध्ये आलं. सुरुवातीला खूप कमी होता, कारण कसे वापरायचं हे लोकांना सांगावं लागलं, जाहिरात करावी लागली. परंतु 1924 कंपनीने नवीन मशीन्स खरेदी केल्या आणि मार्केटमध्ये बँडेडने अक्षरशः धुमाकूळ घातला. फर्स्ट एडच्या बॉक्समध्ये बँडेडला मानाचं स्थान मिळालं. दरम्यानच्या काळात डिक्सनला या शोधाचं पेटंटही मिळालं आणि कंपनीने थेट त्याला व्हाईस प्रेसिडेंटपदी नेऊन बसवलं. डिक्सन हा आता जॉन्सन अँड जॉन्सन या बलाढ्य कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट झाला. अगदी रिटायर्ड होईपर्यंत तो ह्या पदावरती होता. प्रत्येकाच्या जोडीदारामध्ये काही ना काही उणीव असतेच, ती पतीमध्ये असो की पत्नीमध्ये. डिक्सनची पत्नी वेंदळी होती, पण अशी बायको मिळाली म्हणून त्याने कधी आपल्या नशिबाला दोष दिला नाही की आपल्या पत्नीची वेंदळेपणावरून चार चौघात थट्टा देखील केली नाही. तिच्या वेंदळेपणामुळे कदाचित त्याचं हृदय दुखावलंही असेल, पण तिच्या प्रेमापोटी लावलेल्या बँडेडच्या शोधाने ही जखम केव्हाच भरून गेली आणि ह्या दोघांची प्रेमकथा अजरामर झाली.